इस न्यूज के प्रायोजक हैं कादरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल नई जिंदगी रोड सोलापुर। आजादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर लोकसभा बीजेपी के उम्मीदवार राम सातपुते ने 12 लोगों को माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे ने आतंकवादी जैसे लगे आरोपों से बरी करने का आरोप लगाया था, जिसके बाद उन 12 लोगों में से एक व्यक्ति गुलाम शेख ने कहा है कि हम लोगों पर कुछ धार्मिक संस्था के लोगों ने जानबूझकर पोटा लगाकर हमें फंसाया था, हमें शिंदे ने नहीं बचाया, ना तो वे जज है और ना ही हमारे वकील। राम सातपुते राजनीति और चुनाव जीतने के लिए हमें बदनाम ना करें। मी गुलाम हुसैन काशिम साहेब शेख, त्या 12 आरोपीपैकी मी आणि माझा मुलगा असे आरोपी होतो आणि त्यावेळी माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी आम्हाला सोडलेले नाही आणि आमच्यावरती वृत्त आरोप अतिरेकी म्हणून करीत असलेल्या सातपुते साहेबांना सांगू इच्छितो की सदरची घटना ही ज्यावेळी ते डायफलमध्ये किंवा हनुमान चड्डीमध्ये वावरत असतानाची घडलेली आहे, तर त्यावेळी निवळ काय झालं की काही धार्मिक संस्थाच्या दबावामुळे आमच्यावरती पोटासारखा महाभयंकर कायदा लावण्याकरता दबाव निर्माण करण्यात आल्याने त्याविषयी माननीय मुख्यमंत्र्यांनी राजधर्म पाळावा या विचाराने राज्यप्रमुख नात्याने विविध तज्ज्ञांची मीटिंग बोलावून आमच्यावर लावण्यात येणाऱ्या पोटा कायद्यासंबंधी विवेचन करण्याकामी आमच्याद्वारे घडलेल्या गुन्ह्याबद्दल त्या आमच्याबद्दल दाखल FIR बद्दल ते पडताळणी करून चर्चा करून या कामी पोटा लावण्यासारखी परिस्थिती नसल्याचा निर्वाळा दिला। त्यांनी आम्हाला सोडण्याचं काही कारण नाही, कारण ते जज नाहीत, कोर्ट नाही सोडायला, तर त्यांनी आम्हाला त्यातून पोटात या कायद्यातून वगळलं। त्याबद्दल आम्ही ऋण मानतो त्यांचे की माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा धार्मिक दबावापुढे झुकले नाहीत, तर त्यांनी सद्विवेक बुद्धीनं राजधर्म पाळून आपलं कर्तव्य पूर्ण केलं, याबद्दल वाद नाही। परंतु राम सातपुते साहेबांना सांगू इच्छितो की जेव्हा यांचा जन्म झाला असेल नाही मला माहीत नाही, पण मी भारतीय जनता पक्षाचा संस्थापक कार्यकर्ता नात्याने कार्य केलेला एक सच्चा कार्यकर्ता होतो। त्याशिवाय ज्यावेळी प्रथमच भारतीय जनता पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवण्याचं उमेदवार देण्यात आलं होतं लढवण्याकरता, त्याकडे ॲडव्होकेट राजचेटी वकील म्हणून त्यांची निवड केली होती, तर त्यांच्या नावाचं प्रचाराचं भिंतीचित्र संपूर्ण माझ्या उत्तर कसबा भागात केवळ माझ्या एकट्याच्या घरावर माझ्या स्वखर्चाने मी रंगवून घेतला होता, ही बाब सगळं आमच्या तत्कालीन भाजप कार्यकर्त्यांना माहिती होती। आणि त्याशिवाय मी स्वर्गवासी गोविंदनाथ मुंडे, स्वर्गवासी प्रमोद महाजन यांच्याशी आरे तुरेने बोलण्या इतपत संबंध माझे प्रस्थापित झाले होते, हे सुद्धा सातपुते साहेबांना माहीत आहे की नाही माहीत, मला माहीत नाही। आणि शिवाय 61 निमित्ताने माननीय अटलजी जेव्हा माजी परराष्ट्रमंत्री नात्याने सोलापुरात आले, तर त्यांच्यावेळी त्यांच्या सरकारच्यावेळी अथक धडपड परिश्रम करून त्यांच्याबरोबर मी सहवासाने जे राहिलेलो कार्यकर्ता होतो, असं असताना ते आमच्यावरती अतिरेकी म्हणून जो एक डाग लावण्याचा प्रयत्न करतात त्याचा मी निषेध करतो। त्यांनी सर्वप्रथमता घटनेची हकीकत आणि कथानक समजून घेऊन हे आरोप केलं असतं तर योग्य ठरलं असतं। जर ह्यांना सोडायचं अधिकार पावर असता तर मला वाटतं अजमल कसाब आणि अफजल गुरु या लोकांच्या फाशीच्या शिक्षेवर तत्कालीन गृहमंत्री नात्याने माननीय सुशीलकुमार शिंदेंनी जी स्वाक्षरी केली ती ते काय आरोपी किंवा अतिरेकी जे कोणी असतील ते काय सातपुते साहेबांच्या नातेवाईक होते म्हणून त्यांनी स्वाक्षरी करून त्यांना फाशी दिली म्हणून चिडून बोलतायत का ते आमच्याबद्दल? अहो सातपुते साहेब लक्षात घ्या, सदरची घटना घडण्यापूर्वी म्हणजे 23-24 वर्षापूर्वी त्या आज 23-24 वर्षानंतरसुद्धा संबंधित आरोपी विरुद्ध एकही गुन्हा त्यावेळी नोंद झाला नव्हता किंवा आजही एकही गुन्ह्याची नोंद झालेली नाही, असे निष्पाप गरीब कष्टकरी समाजातील हे जे लोक आहेत हे केवळ आणि केवळ माझ्या मुस्लिम समाजाच्या सोलापूर ते जगभरातील मुस्लिमांनी केलेल्या प्रार्थनेचं फळ आहे आमच्या सुटकेकरता, आणि ती जी करुणा भाकली आमच्या सुटकेकरता आमच्या मुस्लिम बांधवांनी त्याचं फळ म्हणून अल्लाहने आम्हाला ज्या मेहरबान न्यायालयीन कारवाईतून मुक्त केलं त्याचे आम्ही आभार मानतो, अल्लाचे आम्ही आभारी आहोत आणि आमच्या मुस्लिम समाजाचे आम्ही आभार मानतो। परंतु सातपुते साहेब राजकीय मते मिळवण्याकरता धर्माधर्मांधात तुम्ही भांडलं आणि तेढ
वाढेल असे काहीतरी जबाब देऊ नका आणि नाही ते उरता कोणाला बदनाम करू नका, हे तुम्हाला सांगणं आहे.